विश्वसनीय सेवेची अखंड परंपरा लाभलेले होलसेल किराणा मालाचे व्यापारी कांतीलाल अँड सन्स आणि जोगत ट्रेडिंग कंपनी, कोणतीही जीवनावश्यक वस्तू हमखास मिळणारे एकमेव दालन, तुमच्या घरी लागणाऱ्या प्रत्येक जीवनावश्यक वस्तूसाठी आजच भेट द्या आणि दसरा दिवाळीचा आनंद द्विगुणित करा. आमचा पत्ता टेके आणि जोगड कॉम्प्लेक्स, मायनी रोड, पेट्रोल पंपासमोर, विटा. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे. तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट. गरिबांच्या बाजारातला तोबा गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन पोहोचली आहे, त्यामुळे दिवाळीची खरेदी करण्यासाठी सांगलीच्या शहर पोलीस स्टेशन समोर शनिवारचा बाजार भरतो. या बाजारात तोबा गर्दी झाली होती. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडल्याचे दिसून आले. या बाजारात गरीब आणि मध्यमवर्गीय लोक खरेदी करत असतानाच कोरोनाच्या महामारीनंतर पहिल्यांदा एवढी मोठी गर्दी झाली होती. निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचा पदाधिकारी निर्धार मेळावा. जय पराजय हा निवडणुकीचा भाग आहे. अपयशाने खचून न जाता पुन्हा नव्याने दमाने सुरुवात करण्याची शिकवण शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिली असून, गेल्या दोन पदवीधर आणि महापालिका निवडणुकींचा अनुभव सार्थकी लावण्याची संधी येत्या निवडणुकीत मिळणार आहे. पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी ठाम उभे राहून प्रसंगी त्यागाची भूमिका घेऊन पक्षाने दिलेल्या उमेदवाराचा घरोघरी प्रचार करावा. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत पक्ष देशाचे तंतोतंत पालन करावे, यासह नगरपालिका निवडणुकीत सेनेचा महापौर करण्यासाठी जोमानं कामाला लागण्याची सूचना नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या. पदवीधर आणि महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सेनेच्या पदाधिकारी निर्धार मेळावा आज गुरुकृपा सांस्कृतिक भवन येथे पार पडला. रामदास आठवले कोरोनामुक्त, शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले कोरोनामुक्त झाले आहेत. नुकतंच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आठवले कोरोनामुक्त झाल्याचं कळताच अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराजवळ शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली होती. अन्यथा भविष्यात सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार, वारकरी संघटनेचा इशारा. आषाढी वारीप्रमाणे जर कार्तिकी वारीला सरकारने पंढरपुरात वारकरी संप्रदायावर निर्बंध घातले, तर लोकशाहीने दिलेल्या हक्काप्रमाणे वारकरी संप्रदाय मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा वारकरी समन्वय समितीने दिला आहे. पंढरपुरात प्रमुख चार वाऱ्या भरतात, त्यापैकी एक 26 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. आषाढी वारीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे प्रशासनाने कडक निर्बंध घालून ही वारी पार पडलेली होती. सरकार आता हळूहळू अनलॉक करत आहे. यामध्ये अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामध्ये गर्दी होणाऱ्या ठिकाणांचा समावेश आहे, पण सरकार वारकरी संप्रदायाला आपल्या परंपरा जपण्यासाठी सहकार्य करत नाही. आषाढीला जर सरकारला सहकार्य केले तर तुम्ही कार्तिकीला वारीला सहकार्य करावे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर कार्तिकी वारीला उघडावे, किमान पितळी महादरवाजा उघडावा. पंढरपुरात फडकरी महाराज मंडळी यांचे मठ आहे, तिथे किमान 50 तरुण वारकरी मंडळी मंडळींना सर्व नियम पाळत राहण्याची, भजन कीर्तन करण्याची परवानगी द्यावी. अर्णव गोस्वामी यांच्या सुटकेसाठी राम कदम यांची सिद्धिविनायकापर्यंत पदयात्रा. अर्णव गोस्वामी यांची सुटका व्हावी म्हणून उपोषण करणारे भाजपचे आमदार राम कदम आता अर्णव यांच्या सुटकेसाठी थेट सिद्धिविनायकाला साखळी घालणार आहेत. राम कदम हे घाटकोपर येथील यांच्या निवासस्थानापासून ते प्रभादेवी सिद्धिविनायक मंदिरपर्यंत पदयात्रा करणार असून अर्णव यांच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार असल्याचं कदम यांनी म्हटलं आहे. कालवा दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही छगन भुजबळ. उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांना शेतीसाठी 3 आवर्तनं देता येतील याची पडताळणी करून त्याचप्रमाणे कारवाही करावी, तसेच कालवा दुरुस्तीसाठी निधी कमी पडू देणार नाही, असे प्रतिपादन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज राहता येथे केले. दरम्यान राहता येथील पाटबंधारी विभागाच्या इन्स्पेक्शन बंगलो परिसरात त्यांच्या उपस्थितीत गोदावरी उजवा तट कालवा सल्लागार समिती बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सर्वश्री राधाकृष्ण विखे, माणिकराव कोकाटे, आशुतोष काळे, लहू कानडे,
सुधाकर रोहम पदमकात कुदळे, कोपरगाव पंचायत समितीचे सभापती पौर्णिमा जगधाने, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, राहता तहसीलदार कुंदन हिरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. भाजपचे नेतेच राज्यपाल यांना अडचणीत आणतील, हसन मुश्रीफ. भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. निवळ योगायोग नाही तर शंका घेण्यासारखा आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची घेतलेली भेट हा निवळ योगायोग नाही तर शंका घेण्यासारखा आहे, असं वक्तव्य राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं. आज कोल्हापूरमध्ये ते बोलत होते. काल महाविकास आघाडीच्या वतीने राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी देण्यात आली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपाल यांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीचे नेमके काय चर्चा झाली असेल याबद्दल उलट सुलट चर्चा सुरू आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा पाटील दोघेही आज गेले असते, पण फडणवीस हे क्वारंटाईन असल्याने कदाचित दादा एकटेच गेले असावेत अशी शंका देखील हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केलेला आरोप अगदी बालिशपणाचा आहे, राम कदम. काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केलेला आरोप अगदी बालिशपणाचा आणि अत्यंत बिनबुडाचा आहे. अर्धवट ज्ञानाच्या जोरावर केलेला हा आरोप आहे. महाविकास आघाडी सरकारने मेट्रो कारशेडच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयामुळे 4,000 कोटींचे नुकसान होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निर्णयामुळे मुंबईकरांच्या खिशातले पैसे जाणार आहेत. एवढ्या पैशांचा चुराडा होत असतानाही महाविकास आघाडी सरकार मुंबईकरांची दिशाभूल करत आहेत. प्रत्येक दिवसाला 4.5 कोटीपेक्षा अधिक नुकसान आहे. मागच्या 10 महिन्यात मेट्रोचं 1% सुद्धा काम झालेलं नाही. याला जबाबदार कोण ही वस्तुस्थिती असून खोटा आरोप करायचं महाविकास आघाडी सरकारच्या प्रवक्त्यांची सवय आहे, असं मत भाजपच्या आमदार राम कदम यांनी व्यक्त केलं. लबाड लांडगे लोकांची दिशाभूल करत आहेत, गुलाबराव पाटील. केळी पीक विम्याचे प्रश्नी राज्य सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय केला असा आरोप भाजपचे नेते करत आहेत, परंतु ही वस्तुस्थिती नाही. केळी पीक विम्याचे निकष पूर्वीप्रमाणे कायम ठेवावेत म्हणून राज्य सरकारने 4 वेळा केंद्र सरकारकडे विनंती केली, मात्र केंद्राने यावर्षी ते शक्य नाही, पुढच्या वर्षी करू असे सांगून दुर्लक्ष केले. आम्ही मुख्यमंत्री कृषी आयुक्तांसोबत बैठकही घेतल्या, पण आता हेच भाजपचे लबाड लांडगे लोकांची दिशाभूल करून आंदोलनाची भाषा करत आहेत. हा प्रकार म्हणजे उलटा चोर कोतवाल को डाटे असाही आहे. अशा शब्दात शिवसेनेचे प्रवक्ते तथा राज्याचे सार्वजनिक पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. किरीट सोमय्या यांनी जेल प्रशासनाची घेतली भेट. अर्णव भीतीच्या सावटाखाली आहे, अर्णवची योग्य काळजी घेण्याचे आवाहन सोमय्या यांनी केले आहे. दरम्यान ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टाने ठोकले, आता ठोकशाही बंद करा असा किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला. रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे रवींद्र मिनी स्टोअर्स आपल्या सेवेत. खास दिवाळी निमित्त सर्व मिनी स्टोअर्स मध्ये 50% डिस्काउंट, भरपूर व्हरायटीची धूम, दैनंदिन व शुभ कार्यासाठी 365 दिवस ऑफर्स व डिस्काउंट. रवींद्र मिनी स्टोअर्स चा माल कोणत्याही शाखेत चेंज करू शकता, तोच दर, 30 सेवा. आजच जवळच्या मिनी स्टोअर्स ला भेट द्या. मुकाम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली.